नमस्कार मित्रांनो, आपण आज एलोवेरा याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आणि एलोवेरा जो आहे त्याच्या सहाय्याने आपण क्लिन्झिंग, स्क्रबिंग, टोनर आणि मॉइश्चरायझिंग कशी करता येईल हे सविस्तर आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी पाहणार आहोत. आपण एक एलोवेराचा तुकडा घेतला होता आणि त्याचे आपण चार भाग केलेले आहेत. एलोवेरामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, बीटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यामुळं हे आपल्या त्वचेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असं घटक आहे. तुम्हाला जर एलोवेराचं पान जर भेटलं नाही तर तुम्ही एलोवेराचं मार्केटमधलं जेलसुद्धा वापरू शकता. तर मित्रांनो, आपण चार तुकडे केलेले आहेत. आता त्या चार तुकड्यांचं आपण वरचं लेअर आणि साईडचं लेअर काढून घेणार आहोत की जे आपल्याला जेल आपल्याला बाहेर दिसण्यास मदत होणार आहे आणि त्या जेलचा आपल्याला वापर करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडणार आहे. हे जे एलोवेरा आहे म्हणजेच आपण त्याला कोरफड म्हणतो, आपल्याला सहजासहजी आपल्या भागामध्ये, आपल्या घरामध्ये कुठंही आपल्याला सहजासहजी हे कोरफड उपलब्ध होत असते. तर कोरफडीमध्ये महत्त्वाचे घटक असल्यामुळे या कोरफडीचे फायदे आपल्याला सर्वदूर होतच असतात आणि याच्या फायद्यामुळेच आपल्याला जी स्किन व्हाईटनिंग आहे, स्किन व्हाईटनिंग होण्यासाठी, त्यानंतर चेहऱ्यावरचे जे तेज आहे ते तेज वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे घटक द्रव्ये या एलोवेरामध्ये असतात आणि याचाच आज आपण उपयोग करणार आहोत. याचं क्लिन्झिंग, स्क्रबिंग, टोनर आणि मॉइश्चरायझिंगसाठी आपण याचा उपयोग करणार आहोत. अशा प्रकारे आपण त्याचं जे वरचं लेअर आणि साईडचं लेअर काढून घेतलेले आहेत आणि आपले हे चार तुकडे आपले रेडी झालेले आहेत. आता आपण पहिल्या स्टेपपासून सुरुवात करणार आहोत. आपण पहिल्यांदा आपला जो चेहरा आहे तो वॉश करून घ्यायचा आहे, कोरडा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण क्लिन्झिंगला सुरुवात करायची आहे. आता मी तुम्हाला हातावर करून दाखवणार आहे. आपण एक तुकडा घ्यायचा आहे आणि त्याच्या सहाय्याने आपण क्लिन्झिंग करायची आहे, त्याच्या सहाय्याने मसाज करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मधसुद्धा ॲड करू शकता पण ते ऑप्शनल आहे. मध ॲड करावाच असं बंधनकारक नाही, परंतु आपण 5 ते 10 मिनिटे असं मसाज करायची आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा त्याला थंड किंवा कोमट पाण्याने आपण वॉश करून घ्यायचं आहे. अशाद्वारे मसाज जर केली तर मसाज केल्यामुळे आपल्या ज्या मृत पेशी असतील त्या मृत पेशी निघून जाण्यास मदत होते आणि आपल्या चेहऱ्यावरचे जे होल्स आहेत ते होल्स मोकळे होण्यास आणि मॉइश्चरायझिंग होण्यास महत्त्वाचं कार्य हे एलोवेरा जेल या ठिकाणी करत असतं. अशा प्रकारे आपण 5 ते 10 मिनिटे मसाज करायची आणि त्यानंतर 10 मिनिटे आपण ब्रेक घ्यायचं आहे, थांबायचं आहे आणि त्यानंतर आपण वॉश करून घ्यायचं आहे. वॉश केल्यानंतर आपण स्क्रबिंगला सुरुवात करणार आहोत. आता आपले या ठिकाणी आपण मसाज झालेले आहे, आता आपण याला वॉश करून घेणार आहोत. आपण आपला हात जो आहे तो वॉश करून घेतलेला आहे आणि आता आपली दुसरी स्टेज आहे ती म्हणजे स्क्रबिंग. स्क्रबिंगसाठी आपण तांदळाचं पीठ किंवा साखर या दोन्हीपैकी जो इझिली अवेलेबल होणारा पदार्थ आपण या ठिकाणी वापरणार आहोत आणि आपण या ठिकाणी वापरत आहोत साखर आणि त्यातला एक तुकडा घ्यायचा आहे आणि तो साखरेमध्ये बुडून घ्यायचा आहे आणि आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित सर्क्युलर मोशनमध्ये आपण मसाज करायची आहे. याच्या सहाय्याने आपल्या चेहऱ्यावरचं जे स्किन आहे ते स्किन तेजस्वी होण्यासाठी अत्यंत उपयुक्त फायदेमंद असा हा उपाय आहे, ही स्टेज आहे. तर याच्यामुळे आपल्या चेहऱ्यामधले जे ब्लड आहे त्या ब्लडचं सर्क्युलेशन अत्यंत वेगाने होण्यासाठी आणि चेहऱ्यातली तेजस्वीता, चेहऱ्यातली चमक वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं कार्य या स्टेजमुळे होत असतं, या स्क्रबिंगमुळे होत असतं. या लवरामध्ये जे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई असतं, बीटा कॅरोटीन असतं, त्याच्या सहाय्याने आपल्याला फायदेच फायदे होत असतात आणि त्यामुळे आपलं फेअरनेस जे आहे, व्हाईटनेस जे आहे, व्हाईटनेस वाढण्यासाठी मदत होत असते. 5 ते 10 मिनिटे पुन्हा एकदा आपण
मसाज करायची आहे आणि अशीच मसाज केल्यानंतर आपण 5 ते 7 मिनिटे पुन्हा थांबायचं आहे आणि आपला जो चेहरा आहे तो वॉश करून घ्यायचा आहे. यानंतर जी आपली स्टेज आहे ती म्हणजे टोनर बनवण्याची स्टेज आहे आणि त्याच्यासाठी आपण एक तुकडा घेतलेला आहे आणि त्याचं जेल आपण एक्स्ट्रॅक्ट करणार आहोत. ते जेल आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याचा आपण टोनर बनवणार आहोत. तर या ठिकाणी हे जे जेल आहे ते जेल आपण या ठिकाणी काढून घेतोय आणि त्याचं आपण टोनर बनवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा आपण गुलाब जेल टाकणार आहोत. आपण जेल काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 चमचा आता गुलाब जेल टाकणार आहोत आणि 3 चमचे पाणी टाकणार आहोत. हे पाणी मिनरल वॉटर असेल तर बेस्ट. आता सुरुवातीला आपण गुलाब जेल घेऊया. या ठिकाणी आपण गुलाब जेल वापरू शकता व्यवस्थित. आता मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण त्याच्यावर एक स्प्रे असलेली बॉटल आपण घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये ते भरून ठेवणार आहोत. आणि हे जे मिश्रण आहे हे मिश्रण आपण 7 ते 10 दिवस आपले फ्रीजमध्ये फ्रीज करून ठेवू शकतो, थंड करून ठेवू. हे आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, ते 7 ते 10 दिवस आपण वापरू शकतो. तर याच्या साहाय्याने आपण चेहऱ्यावर आपण हे करायचं आहे, स्प्रेच्या साहाय्याने आपण वापरायचं आहे आणि त्यामुळे आपलं आणि सुकवताना मात्र हवेच्या साहाय्याने आपण असं सुकवणार आहे. तर हवेच्या साहाय्याने आपण सुकवायचं आहे. तुम्ही फॅनची हवा घ्या किंवा हाताची हवा घ्या, पंख्याची हवा घ्या, कशाची हवा घ्या, पण त्या साहाय्याने आपण सुकवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यामध्ये जो काही बदल झालेला असेल तो बदल पाहून तुम्ही स्वतःसुद्धा चक्रावून जाल. तुम्हाला स्वतःसुद्धा आश्चर्य वाटेल. अशा प्रकारचा हा अत्यंत उपयुक्त असे उपाय आहे. तर मित्रांनो, त्यानंतरची अंतिम आपली स्टेज राहिलेली आहे ती म्हणजेच मॉइश्चरायझिंग स्टेज. मॉइश्चरायझिंग स्टेजसाठी आपण एक तुकडा ठेवलेला आहे आणि तो आपण संध्याकाळी झोपण्यापूर्वी त्याच्या साहाय्याने आपण मसाज करायची आहे आणि ती सुद्धा 5 ते 7 मिनिटे करायची आणि ती मसाज व्यवस्थित सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण चेहऱ्यावर करायची आहे. किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला शरीरावर डाग असतील त्या डागांवर सुद्धा जरी तुम्ही हा उपाय केला तर अत्यंत उपयुक्त चमत्कारिक फायदे तुम्हाला याच्या साहाय्याने दिसून येणार आहेत. असे आपण सर्क्युलर मोशनमध्ये मसाज केल्यामुळे आपले जे अगोदरचे जे स्टेज केलेले आहेत त्याला परिस्पर्श होण्याचं काम याच्यामुळे होत असतं. म्हणजेच आपण जो हिरा आहे त्या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम या ठिकाणी करत आहोत आणि आपल्याला याच्या साहाय्याने आपला जो चेहरा आहे तो अत्यंत व्हाईट झालेला दिसेल, ब्राईट झालेला दिसेल, तेजस्वी झालेला दिसेल, चमकदार झालेला दिसेल आणि यामुळे आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते 4 चौघांमध्ये उठून दिसण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही स्टेज आहे. मित्रांनो, ह्याचा जो उपयोग आहे तो आठवड्यातून आपण 2 दिवस करायचा आहे. प्रत्येकाच्या मध्ये 3 दिवसाचा गॅप असू द्या आणि त्यामुळे आपल्याला त्याचे अपेक्षित लाभ, अपेक्षित फायदे होतच राहणार आहे. मित्रांनो, एलोवेरा ही अशी वनस्पती आहे की ज्याच्यामध्ये आयुर्वेदाचे सर्व गुणधर्म सामावलेले आहेत आणि ह्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो. याचा आपण आपल्या डेली जो आपलं चलनवलन आहे त्या डेलीच्या चलनवलनामध्ये आपण एलोवेराचा अंतर्भाव आपल्या चलनवलनाचा एक अविभाज्य घटक म्हणून त्याचा आपण अंतर्भाव आपल्या याच्यामध्ये करायचा आहे आणि आपण
ही जी स्टेज आहे ही स्टेज आपण अंतरुणावर जाण्यापूर्वी करायची आहे. आणि ही स्टेज पूर्ण केल्यानंतर आपण आरामशीर झोपून घ्यायचं आहे आणि सकाळी फ्रेश थंड किंवा कोमट पाण्याने आपले जो चेहरा आहे तो चेहरा आपण वॉश करून घ्यायचा आहे. आणि त्यामुळे आपला जो चेहरा आहे तो ब्राईट झालेला दिसेल, व्हाईट झालेला दिसेल, तेजस्वी झालेला दिसेल, अत्यंत पॉवरफुल, अत्यंत उपयुक्त, अत्यंत कमी खर्चिक, किफायतशीर असा हा अत्यंत उपयुक्त असा उपाय आहे. मित्रांनो, तुम्ही एकदा जर ट्राय केलात तर तुम्ही स्वतःहून हा उपाय नक्की ट्राय करत राहाल. आठवड्यातून 2 वेळेस ट्राय करा आणि त्याचे जे चमत्कारिक लाभ आहेत त्या चमत्कारिक लाभांचा तुम्ही लाभार्थी होण्यासाठी हा अत्यंत उपयुक्त असा हा उपाय आहे. हा उपाय जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. तसेच अद्यापपर्यंत आमचा जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. नवीन विषयासह नवीन उपायासह लवकरच येत आहोत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.